अभ्यास करताना एक गोष्ट राहते बघा, आपण मोटिवेशन शोधत असतो. म्हणजे एखादं मोटिवेशनल लेक्चर असेल किंवा एखादं मोटिवेशन कोट असेल, या गोष्टी आपण बाहेर शोधत असतो. इवन दो मी जे आत्ता बोलतो हे मे बी तुम्हाला मोटिवेशन पण वाटत असेल, पण एक लक्षात घ्या की बाहेरील म्हणजे आउटसाईडचं मोटिवेशन जे आहे, बाहेरून तुम्हाला मोटिवेट करण्यापेक्षा आतून तुम्ही मोटिवेट होणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच थोडक्यात मला सांगायचं काय आहे की तुमचं जे इनर मोटिवेशन जे आहे ना, इनर मोटिवेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या इनर मोटिवेशन जे असतं ते लॉंग लाईफ राहतं. बघा अभ्यास करत असताना तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल की तुम्ही अभ्यास करताय, अभ्यास करत असताना तुमचा एक फ्लो असा वरती जातो, परत खाली येतो, परत वरती जातो. म्हणजे हे जे असतं ते लहरी पद्धतीनं आपल्या अभ्यासाचा प्रवाह चालू असतो. आपला स्वभाव म्हणा किंवा मनाची बुद्धीची सिच्युएशन त्या पद्धतीची असते. मग याच्यामध्ये आपल्याला स्थिरता पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि ह्यांना या सगळ्यांना आपल्याला मेंटेन करायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे, तर आपल्या मनावरती थोडं कंट्रोल पाहिजे. आणि मनावरती कंट्रोल आणण्यासाठी आणि तुम्ही जे काही करत असाल, मग तुम्ही एखादं यू पी एस सीचं पद तुम्ही बघितलं असेल किंवा एखादं एम पी एस सीतील डी वाय एस पी किंवा डी सीचं पद बघितलं असेल, तहसीलदारचं पद बघितलं असेल आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यासाची सुरुवात केली असेल आणि थोडक्यात म्हणजे एक वर्ष झालं, दोन वर्ष झालं असेल, तीन वर्ष झाले असतील, पण तुमचा जो टेम्पो आहे तो टेम्पो डाऊन होत चाललेला असेल, म्हणजे तुमचं सातत्य जे आहे ते कमी कमी होत चाललेलं असेल, या सिच्युएशनमध्ये काय करायचं? पहिल्यांदा एकच क्वेश्चन स्वतःला विचारा की हे जे केलं होतं, सुरुवात जी केली होती ही सुरुवात कशासाठी केली होती? आणि सुरुवात केली होती तर या सुरुवातीला या एक दोन वर्षामध्ये, तीन वर्षामध्ये आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि घेऊन जाण्यासाठी कोण करणार आहे, तुम्हाला घेऊन जाण्यासाठी मदत कोण करणार आहे, तर तुम्ही स्वतःच मदत करणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते तुम्हाला एका ठराविक लेवलपर्यंत मदत करू शकतात, पण ठराविक लेवलच्या पुढं जर जायचं असेल तर तुम्ही स्वतःच तुमच्याबरोबर असणार आहे. त्यामुळे जर स्वतःला पुढं जायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःला तुम्ही पुश करा, आणि पुश करण्यासाठी तुम्ही हे का चालू केलं होतं त्याच्यावरती फोकस करा. अभ्यास हे एक प्रकारचं मी म्हणेल की वरखाली होतोच. म्हणजे आज तुम्ही 4 तास अभ्यास केला, उद्या 5 तास अभ्यास केला, पण हे वरखाली 4, 5, 7 तास असेल, 10 तास असेल, हे इम्पॉर्टंट नाही आहे. पण तुम्ही जे वाचताय, ज्या कन्सेप्ट क्लिअर करताय, जे तुम्ही करताय ना, ते करण्यामध्ये सातत्य ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सातत्य फक्त आणि फक्त तुमच्या इनर मोटिवेशननंच येऊ शकतं. इनर मोटिवेशन म्हणजे काय, तुम्ही हे का चालू केलं होतं आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला का पाहिजे ही गोष्ट, त्याच्यावरती ज्यावेळेला तुम्ही प्रश्न विचारणार ना, ज्यावेळेला मी अभ्यास करत असेल आणि तुम्हाला वाटलं की, म्हणजे तुम्ही स्वतः अभ्यास करत असाल आणि तुम्हाला वाटलं की मी हे का चालू केलं होतं, फक्त हे करायचं आहे त्याच्यासाठी चालू केलं होतं, हे ज्यावेळेला तुम्हाला कळतं त्यावेळेला तुम्ही थांबत नाही आहे, एकदम वेगाने खूप जोमाने काय करता तर अभ्यासाला सुरुवात करता. आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला डिमोटिवेट वाटतं त्या त्या वेळेला एकच प्रश्न स्वतःला विचारा की मला हे का करायचं आहे आणि मी हे सुरुवात का केली होती. जर सुरुवात केली असेल तर शेवटपर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करेनच अशा पद्धतीने करा. हे या क्षेत्रामध्ये नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्येच असं असतं. कॉम्पिटिशन मित्रांनो कुठल्या क्षेत्रामध्ये नाही, जिथं जाईल तिथं कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे. पण या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल ना, तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर त्या स्पर्धेला एक्सेप्ट करून त्या स्पर्धेला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने आपल्यामधला आउटपुट काढायचा आहे. आउटपुट काढण्यासाठी आपल्याला सातत्य पाहिजे. कोणत्याही क्षेत्रामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते. कन्सिस्टन्सी पण पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक संयम पण पाहिजे, कारण प्रत्येक गोष्ट झटपट मिळेल असं नाही आहे, थोडा त्याला वेळ लागू शकतो. आणि तो जो वेळ आहे तो वेळ घेणं, त्याच्यासाठी तुम्ही थोडं थांबणं, हे जे आहेत हे करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त पेशन्स जे आहेत त्या पेशन्सवरती पण आपल्याला फोकस करायला पाहिजे. पेशन्स लेवल वाढवायला पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही अभ्यासात असता, थोडं अवांतर वाचन करत असता, मोटिवेशनल एखाद्या व्हिडिओज बघत असतात, बुक्स रीड करत असता, त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की तुमची पेशन्स लेवल वाढत चाललेली आहे. फक्त अभ्यासाची धार जी आहे ती धार पहिल्या दिवशी होती तशीच धार कंटिन्युअसली ठेवा. धार तुमची बोथट करू नका. तुमची जी तलवारीची धार आहे, अभ्यासाच्या तलवारीची धार जी आहे ना, ती धार दररोज लावा. डेफिनेटली जे तुम्हाला त्या तलवारीनं कट करायचं आहे, तुमचं जे ध्येय साध्य करायचं आहे, ते डेफिनेटली एक दिवस होणार आहे. फक्त त्याच्यासाठी पाहिजे पेशन्स, कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि तुमचा टेम्पो फक्त डाऊन होऊन देऊ नका, सातत्य ठेवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातील. जस्ट इनर मोटिवेशनवरती फोकस करा. इनर म्हणजे आतून, जे तुम्हाला आतून वाटत आहेत ना, त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. मी तर थांबतो. जय हिंद मित्रांनो.